आता 50% भजन आरक्षण आहे, जाऊया 75% भजन. एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% भजन होतं. तामिळनाडूमध्ये एकेकाळी 78 होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 75 का होऊ शकत माहीत नाही. आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आता 50% आरक्षण आहे, जाऊया 75% भजन. एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% भजन होतं. तामिळनाडूमध्ये एकेकाळी 78 होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 75 का होऊ शकत? म्हणजे 50 आता आहे, 75 व्हायचं म्हणजे 25 वाढावं लागेल. 25 वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल, याच्यात कुठलाही वाद राहणार नाही. आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी. आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ. माहिती नाही तसे बोलावं लागेल. उमेदवारांची निवड उमेदवारांचं वाटप याच्यात मी कुठेही नाही. त्याच्यासाठी मगाशी मी सांगितलं आमची कमिटी ते बसून निर्णय घेते. असा एखाद दुसऱ्या जागेवर काही मतभेद होत नाहीत असं नाही, समजा झाले तर बसून सोडवा अशी आम्ही त्यांना विनंती करू. एवढी एनर्जी तुमच्यात कुठून येते साहेब? राज काय साहेब? एनर्जी एनर्जी महाराष्ट्राला प्रश्न पडला की साहेबांच्या जसं जसं वय वाढतं तशी एनर्जी वाढते.